हॅलो, गुड मॉर्निंग. मी शारदा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सगळ्यांचा दिवस खूप छान जाऊ दे, हॅपी हॅपी होऊ दे. श्री स्वामी समर्थ साई ओम. स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. मैत्रिणो, आता खूप घाई गडबड झालेली आहे. ॲक्च्युली चिकीला मला आणायला जायचं आहे आणि उशीरच झालेला आहे, तर आता मी पळते तिकडे आणि पटकन चिकीला घे. चिकीला घेऊन आले. चिकीला काय सापडले? छान छान चिकीने इथे लावले. छान येते ना वास? ह्याला कोणतं फुल म्हणतात? मला आता नाव नाही आठवते, पण आता ते चालत चाललोय आम्ही दोघी. ऊन आहे बऱ्यापैकी म्हणून आम्हाला खाली पडलेले फुल घेतले, पण फ्रेश वाले. म्हणून चिकीने खाली पडलेले फुल घेतले, फ्रेश वाले. पाहू शकता ऊन आहे बऱ्यापैकी. पडेल बरा. ॲक्च्युली नेहमी काय होतं, म्हणजे इथं जो डान्स क्लास आहे ना, थोडासा लांब आहे, तर आम्हाला चालत जावं लागतं. आणि कधी पप्पा असतील तर गाडीनं सोडतं. सकाळी हिला टाकून आजून सोडतं, पण आता येताना मला हिला घेऊन यायचं आहे, कारण तेवढा वेळ नाही थांबू शकत ना प्रत्येक वेळेस. आणि आपल्या पी सी एम सीमध्ये एक प्रॉब्लेम होती, ज्याच्याकडे टू व्हीलर असते, म्हणजे टू व्हीलर असणं मस्त आहे जर लांब लांब ठिकाणी जायचं असेल तर. नाहीतर मग असं चालत जावं लागतं, चालत यावं लागतं प्रत्येक ठिकाणी. तो एक बराच प्रॉब्लेम होतो. माझ्याकडे टू व्हीलर नाही आहे म्हणून खूप प्रॉब्लेम होतो ॲक्च्युली. असं वाटतंय की माझ्यावर पाणी पडतं. हो, पाणी पडलं ना बाळा. रॅबिटची क्लिप. आज केस बांधलेत. पुढे पुढे बघ, माझ्याकडे बघ. हे असं आणि फ्लावर्स. अजून एवढा रस्ता चालायचा आहे. माझा दात तुटला होता. हां, अजून एवढं आम्हाला चालायचं. जेव्हा क्रिसमस असत तेव्हा सांता क्लॉज कोण म्हणतात माहितीये? कोण? आपले पप्पा. जेव्हा आपला दात तुटलं तेव्हा टूट फेरी आपली मम्मी बोलती. बरोबर आहे. तर आता हे बघा, हे एवढं चालायचं आहे आणि आम्ही एवढं चालून आलेलो आहोत. एवढा हा रस्ता आहे, तर तेच म्हटलं. जर मी असं ते किंवा पी सी एम सी टू व्हीलर असणं गरजेचं आहे. टू व्हीलर नसलं की असा प्रॉब्लेम होतो. एकतर जवळच्या ठिकाणी इथे लवकर ऑटो भेटत नाहीत आणि ऑटो शेअरिंगचे नसतात. तुला टू व्हीलर चालवता येते? टू व्हीलर शिकले मी, पण असं अशी प्रॅक्टिस नाही केली टू व्हीलर चालवायची. पण टू व्हीलर जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच जमेल. त्याच्या मी तर तुझ्या टू व्हीलर उलट बसणार आहे. आधी टू व्हीलर तर येऊ दे. तर टू व्हीलर हा मला पाठी असं उलट बसायचं. खूप त्यांच्या पाठी लागले टू व्हीलर घ्या म्हणून, पण काही घेत नाहीयेत. असं इतकं चालणं उन्हाचं चालायला नको वाटतं. ऍक्च्युली संध्याकाळची वेळ असेल तर काही वाटत नाही, पण आता सध्या उन्हाळा चालू आहे. ऊन भयंकर आहे, म्हणजे उन्हाचं नको वाटतंय चालायला. पण ठीक आहे. आणि हा एक प्रॉब्लेम होतो की मुंबईसारखे इथे शेअरिंग रिक्षा नाही आहेत. मुंबईला कसं पटकन शेअरिंग रिक्षा मिळतात, तसं इथे नाही मिळत. इथे जवळच्या जवळ रिक्षा करायची म्हटलं तरी 50-60 रुपये सहज घेतात, आणि ते प्रत्येक वेळी परवडत नाही आपल्याला. मित्र आले घरी आता चिकीला घेऊन. चिकी मात्र खालच्या खाली गेली खेळायला. तिच्या फ्रेंड्स तिला दिसले, तसे आज बालसंस्कार होतं, पण अजून तरी चालू झालं नाही आहे. माहिती नाही बालसंस्कार आहे की नाही, तर ती गेली बालसंस्कारसाठी. आणि मेन म्हणजे तिचे फ्रेंड्स होते खाली, तर तिकडे गेली आणि ती मला छान एक फूल देऊन गेली आहे. त्याला काय म्हणतात मला आठवत नाही आहे खरंच. ह्याचं नाव कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मला खरोखर याचं नाव नाही आठवत आहे, पण खूप छान असा सुगंध आहे याचा. आणि चिकी जिथे क्लासला जाते ना, तिकडे त्या एका सोसायटीच्या बाहेर हे झाड आहे, तर तिकडे खूप सारी फुलं जी आहेत पडलेली असतात. आणि त्यातल्या त्यात म्हणजे खाली सगळी पडतात ॲक्च्युली रस्त्यावर, तर खूप घाण होतात. पण काही फुलं जे हे स्वच्छ जागी पडलेली असतात. आणि इकडं तिकडे टू व्हीलर होती, त्या टू व्हीलरवर फुल असं पडलं होतं, तेव्हा स्वच्छ फुल आम्ही उचललं. मस्त वाटतंय. आणि कसं वाटतंय, आम्ही तिथे हुरडा पार्टीला गेलो होतो ना, तिकडेसुद्धा ही फुलं होती ॲक्च्युली. चिकीने सुद्धा असं लावले, म्हटलं मी लावून बघते कसं वाटतंय रे. चला, दमायला तर खूप झालंय. 11:30 वाजलेत आणि जसे म्हटलं ऊन भयंकर आहे. हे बघा
ऊन भयंकर आहे तर एवढं ऊनात आम्ही चालत आलो. नशीब रस्त्याने थोडीशी झाडं होती आजूबाजूच्या रस्त्याने कडेकडेने, तर थोडीशी सावली सावलीही मिळत होती. जास्तही ऊन नाही लागलं आणि शक्यतो म्हणजे मला वाटतं 12 आत एवढं ऊन नसतं. 12 नंतर खूप कडक ऊन पडायला चालू होतं, पण हे ऊन पण ॲक्च्युली बरंच लागतं, बरंच बाधतं असं म्हणतात. तर शक्यतो ऊनात जायचं आम्ही टाळतो, पण आता तिचा क्लास असल्यामुळे, गाडी नसल्यामुळे जाणं तर भागच होतं तिला आणायला. तर आता घरची कामं आवरायची आहेत, बऱ्यापैकी झालेत म्हणजे घरची कामं. जसे आज रविवार असून सुद्धा आमची रविवारची सकाळी अशी धावपळीची असते, कारण चिकीचा नेमका क्लास असतो 10:30. त्याच्यानंतर खाली सोसायटीमध्ये बाल संस्कार वर्ग असतो आणि त्याच्यानंतर ते थोडं खाली खेळतात. दोन्ही मुलं खाली खेळून येतात, कारण मग रविवारचा दिवस असल्यामुळे कसं दिवसाही खेळतात पण संध्याकाळी खेळतात. चिकीचा अभ्यास घ्यायचा आहे, मॅथ्सची एक्झाम आहे उद्या, पण तिला बऱ्यापैकी मॅथ्सचं येतं आहे सगळं, त्याच्यामुळे रिव्हिजन एवढी घ्यावी नाही लागणार आहे. पण असं विचार करते की परवाची जी एक्झाम आहे तर त्याची थोडीशी रिव्हिजन आज घ्यावी आणि मॅथ्सची असं दोन्हीही रिव्हिजन घ्यावी, म्हणजे मग उद्या जास्त अभ्यास नाही घ्यावा लागणार असा विचार करते. पण बघू काय होते, आपण कधी कधी जसं प्लॅनिंग करतो तसं विचार करतो तसं त्या गोष्टी घडतातच असं नाही. तर बघू पुढे काय होते, त्यानुसार सगळं करायचंय. तर आज जरी रविवार असला तरी नॉनव्हेज नाही करणार आहे आज, म्हटलं व्हेजच काहीतरी करायचं. शक्यता आम्ही काही प्रत्येक रविवारी किंवा प्रत्येक दर आठवडी नॉनव्हेज नसतंच आमच्याकडे. तर जसं म्हणजे मी काहीच प्लॅनिंग असं करत नाही, कारण डिपेंड्स ऑन सगळ्यांच्या मूडवर की कोणाला काय खायचं आहे किंवा कोणाला किती खायचं आहे, काय इच्छा आहे. आणि तसे गर्मीमध्ये जास्त जेवण जात नाही, तर आज व्हेज करायचाच प्लॅन आहे. पण काय करणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर मैत्रिणींनो, आज अळूवडी बनवण्याचा प्लॅन आहे. तर त्याच्यासाठी आधी मी सोललेलं लसूण, अद्रक, एक हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. त्याच्यानंतर मी एका बाउलमध्ये जवळजवळ 2 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जो वाटलेला मसाला आहे, आपण आलं लसूण मिरची आणि जिरे जे वाटून घेतले होते ते मी टाकलेले आहेत, बेसनमध्ये ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत पदार्थ तेही टाकणार आहोत आपण. तर हे टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे. नंतर मी ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला. जर तुम्ही होममेड तुमच्याकडे मिरची तुम्ही वापरत असाल तर ती टाकू शकता. माझ्याकडे तर होममेड मिरची पावडर नाही आहे, त्याच्यामुळे मी रेडीमेडच पावडर वापरत आहे. रेडीमेड जी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला जो येतो तो 1 चमचा मी टाकलेला आहे. तिखट किती पाहिजे त्यानुसार क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ मी टाकलेलं आहे. साखर थोडंसं मी टाकतेच की थोडंसं चवीला छान लागतं. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मी शक्यतो ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ वगैरे टाकत नाही, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. ही पद्धत जी आहे माझ्या माहेरची आहे, म्हणजे माझी आई म्हणजे माझी आजी अशा पद्धतीच्या अळूवडी करायची. तर मला आता जेवढं आठवते तसं मी करते, कारण खूप महिने किंवा खूप वर्ष झालं मी अशा पद्धतीची अळूवडी नाही बनवली, पण आज आठवण आली तर म्हटलं अशा प्रकारची आज अळूवडी बनवून पाहूया. तर अशा प्रकारे पीठ जे आहे घट्ट भिजून घ्यायचं आहे पाणी टाकून. भाज्यांच्या पिठापेक्षा तरी घट्ट पाहिजे, म्हणजे एकदम जास्त घट्टही नको आणि एकदम जास्त पातळही नको. अशा प्रकारे हे पीठ जे आहे भिजून घ्यायचं आहे. तर ही अळूवडी ना थोडीशी वेगळ्या प्रकारे बनते. ह्याला छान मोठी पानं लागतात अळूची, पण मी जेव्हा बाजारातून मला अळूची पानं दिसली तर ती जरा छोटीच होती, म्हणजे पहिल्यासारखी अशी मोठी पानं मिळत नाही जे आधी मिळायची आमच्या लहानपणी, तर तशी नव्हती, छोटीच होती. त्याच्यानंतर मी जे आहे इथे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, जे थोडंसं एकदम किंचितसं भाजून घेतलेलं आहे. खसखससुद्धा थोडीशी भाजून घेतलेली आहे. आणि जसं मी सांगितलं, जर तुम्ही होममेड मिरची मसाला असेल तर तो वापरू शकता. मी ते कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर हे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, मी अळूची पानं जे आहे देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता मी इथे हा चॉपर घेतलेला आहे, त्याच्यावर मी आता अळूची पानं ठेवणार आहे. आम्ही जेव्हा आधी बनवायचं तर पोळपाटवर किंवा ताट जे आहे पालथं करून त्याच्यावर जे आहे अळूची पानं लावून जे आहे मस्तपैकी
सगळं सारण पसरवायचं। तर इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे। जसं मी सांगितलं अळूची पानं खूप छोटी मिळाली मला, मोठी पानं नव्हती, पण अळूची पानं बघून जे आहेत मोह आवरला नाही अळूवडी करण्याचा, अळूवडी खावीशी वाटत होती। आणि थोडंसं जरा मी काय केलं, ॲक्च्युली एक दिवस आधी आणून ठेवली, त्याच्यामुळे थोडंसं पानं जे आहेत थोडीशी सुकली आहेत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे। नाहीतर खरं तर ॲक्च्युली आणल्याला फ्रेश बनवायचे असतात, पण जसं आता मुलांचा अभ्यास, थोडंसं बाकीची माझी कामं, त्याच्यामुळे ते राहून गेलं। तर आता जो पिठाचा एक लेअर आहे तो व्यवस्थित मी पसरवून घेतलेला आहे अळू पानावर। अळूची पानं घेताना कधीही सुलटी नाही ठेवायची। आपण जेव्हा सारण पसरवतो ती उलट्या साईडने जे आहे सारण पसरवायचं आहे। आणि त्याच्यावर मी आता सुकं खोबरं, खसखस आणि मिरची पावडर ह्याचं सगळं एक एक लेअरिंग टाकणार आहे। कारण मला जसं आठवते माझी आई अशीच बनवायची, अशीच लेअरिंग करायची अळूची वडी बनवताना। आणि ॲक्च्युली घरगुती मिरची मसाला असायचा, तर एक ॲक्च्युली त्याचा खूप छान असा स्वाद लागायचा। तर अशा प्रकारे उलट्या प्रकारे पान ठेवायचे, आणि असे एकावर एक पानं ठेवत प्रत्येक पानाला पीठ लावायचं आहे। प्रत्येक पानावर पीठ लावून झाल्यावर सुकं खोबरं, त्याच्यानंतर खसखस आणि मिरची चा मसाला हा पसरवायचा आहे। मी ॲक्च्युली मिरची थोडी थोडीच टाकलेली आहे, जास्त तिखट व्हायला नको म्हणून, कारण जास्त तिखट खाल्लं जात नाही आमच्याकडे। पण घरगुती मिरची असेल तर छान अशी तिखट मस्त झणझणीत आमच्या घरी असायची। तर आम्हाला ॲक्च्युली तेव्हा लहानपणी खायची सवय होती, पण आता सवय सुटली आहे। आणि शक्यतो खोबरं जे थोडंसं बारीक किसलं तर बरं होईल। ते काय झालं, माझ्याकडे किसणीवर ना हे जाड खोबरं जे खोबरं आहे जाड किसलं गेलं, आणि मी थोडंसं तरी हाताने भाजल्यानंतर थोडंसं चुरडण्याचा प्रयत्न केला, पण ते काय जास्त बारीक झालं नाही। तर म्हटलं जाऊ दे आता असंच वापरूया, त्यात अळूची पानंही छोटीच होती। तर अशा प्रकारे एकावर एक लेअर करून घ्यायचे आहे। कितपत तुम्हाला जाड पाहिजे रोल, त्यानुसार मी इथे जवळजवळ 5-6 पानं तरी ठेवलेली आहेत, कारण सगळी पानं छोटी छोटी होती। तर 5-6 पानांचं छान एकावर एक लेअर केलेलं आहे। प्रत्येक लेअरला जे आहे जसं मी सांगितलं तशीच प्रोसिजर करायची आहे। आणि आता मला वाटतं एवढी जाडी म्हणजे एवढी लेअरिंग पुरेसं आहे। आता ह्याचं एक छान असा रोल करून घ्यायचा आहे, गोल गुंडाळून जे आहेत पानांचा रोल करून घ्यायचा आहे। पीठ जे आहे व्यवस्थित जर तुम्ही सगळीकडे पसरवलं असेल तर पानांचा एक तर रोलही छान होतो, कुठूनही पानं सुटत नाहीत, आणि तो कडेनेसुद्धा छान असा चिटकला जातो। जर कडेने तुम्हाला वाटत असेल की पानं थोडीशी बाहेरच्या साईडने येत आहेत, लूज पडत आहेत, तर तिकडे थोडंसं पीठ लावून जे आहे आतमध्ये जो आहे रोल व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी सगळे ओळीचे पानांचे रोल जे बनवून घेतलेले आहेत, एका कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यावर मी चाळण ठेवलेली आहे। चाळणला तुम्ही जे तेलाचा हात लावून डायरेक्ट अळूवडाही उकडायला ठेवू शकता। मी ते जो आहे बेकिंग पेपर ठेवलेलं आहे जे मला इझी पडतं, ॲक्च्युली चिटकत नाही याने। तर एक 10-15 मिनटं जे आहे वाफेवर अळूवडी शिजून घ्यायची आहे, आणि दुसऱ्या साईडने परत पलटून दुसरी साईड सुद्धा शिजून म्हणजे वाफून घ्यायची आहे। आणि ती पटकन शिजली जाते जर पाणी व्यवस्थित गरम असेल, झाकण लावून तुम्ही शिजवाल तर व्यवस्थित शिजली जाते। जवळजवळ माझ्याकडे या 4 अळूवड्या तयार झालेल्या आहेत, त्याच्यातली एक मी विदाऊट मिरचीची केलेली आहे, म्हणजे फक्त चिकीसाठी फिक्कीवाली, आणि बाकी मिरची टाकून अळूवड्या करून घेतलेल्या आहेत। तर ॲक्च्युली मी म्हणजे 10 रुपयाला एक जुडी, असं 20 रुपयाला 3 जुड्या होत्या, तर मी 6 जुड्या आणल्या तर टोटल म्हणून एवढ्या झाल्या। जर मी फक्त 3 जुड्या घेतल्या असं तर मला वाटतं 2 अळूच्या वड्या म्हणजे अळूचे हे उंडे तयार झाले असते, ते ही छोटे। त्याच्यानंतर शिजून घेतल्यानंतर मी अळूवडी पूर्णपणे थंड करून घेतली आहे, कारण गरम गरम अळूवडी कट करता येत नाही, त्याचा पूर्ण चुराचुरा होऊन जातो। तर थंड करण्यासाठी मी थोडा रूम टेम्परेचरला ठेवून फ्रीजमध्ये ठेवली होती अळूवडी, त्याच्यानंतरच ती कट करता येते। कारण पूर्णपणे जर थंड असेल फ्रीजमध्ये जर ठेवाल तर खूप छान प्रकारे सेट होते। तर अशा प्रकारे छान अळूवडी कट करता येते। आता ही लेअरिंगवाली अळूवडी असल्यामुळे एकदम पातळ ह्याचे काप होणार नाहीत, तर थोडेसे जाड कापच ठेवावं लागतात, कारण ह्याच्यामध्ये आपण खोबरं वगैरे लेअरिंगमध्ये टाकलेलं आहे, ते म्हणजे जास्त पातळ कट होत नाही। फक्त तुम्ही पिठाचं सारण जर लावलं असेल तर व्यवस्थित पातळ कट होते। तर आता ही अळूवडी कट करून झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल तापून त्याच्यामध्ये जे आहे शॅलो फ्राय करून घेणार आहे। जास्त डीप फ्रायही करायचं नाही, आणि कमी तेलातही नाही, पुरेसं तेल असलं पाहिजे। आणि तुम्हाला कशी कुरकुरीत आवडते की मऊ आवडते त्यानुसार फ्राय करून घ्यायचे आहे। तर मी थोडीशी कुरकुरीतच काढून घेतलेली आहे, कारण मुलं आवडीने खातात, त्याच्यासाठी मी व्यवस्थित दोन्ही बाजूने छान कुरकुरीत गोल्डन कलर होईपर्यंत छान फ्राय केलेली आहे।
ऍक्च्युली मला कुरकुरीत जास्त आवडत नाही, मला मऊच आवडते, कारण आमची आई अशीच करायची. ऍक्च्युली जाडजाड तुकडे कट करायची आणि थोडंसं शॅलो फ्राय करून जे आहे मऊच ठेवायचे, जास्त कुरकुरीत तळायची नाही. मला ते तशीच आठवते आणि तशीच आवडते. पण आता मुलांसाठी मी करते म्हटल्यावर थोडंसं मी कुरकुरीत करत आहे. आणि कुरकुरीतही छान लागते, नुसती खायलाही छान लागते. थोडंसं जर तुम्हाला आंबटपणा आवडत असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ वगैरे टाकू शकता, कारण कधीकधी काही काही अळूची पानंही खाजरी निघतात, मग ते खाताना चांगलाच त्रास होतो जिभेला घशाला वगैरे. मग शक्यतो चिंचेचं पाणी टाकायचं असतं, चिंचेचा कोळ टाकायचा असतो, पण ही अळूची पानं खाजरी नव्हती त्याच्यामुळे मी टाकले नाहीत. आणि मला जास्त करून अळूच्या वडीमध्ये जो नॅचरल टेस्ट आहे त्याची तीच आवडते. तर अशा प्रकारे मी छान असं आता मस्त कुरकुरीत ह्या वड्यात तळून घेतलेल्या आहेत. आणि जवळजवळ मी 1-2 ते 2.5 उंडे जे आहेत वडीचे ते तळून घेतलेले आहेत. आणि जर कोणाला जर जास्त तेल आवडत नसेल तर एकदम कमी तेलात शॅलो फ्रायही करू शकता, किंवा काही काही जर नुसतंच उकडलेल्या वड्याही कापून खातात तसे टेस्टी लागतात. वरून फक्त थोडंसं तिखट मीठ जरी टाकलं तरी छान लागतं. पण शक्यतो जर मुलांसाठी असेल तर मस्त वड्यात तळून घेतल्या ना, मुलंसुद्धा स्नॅक्स म्हणून एक खूप छान खातात कुरकुरीत असतील तर. तर अशा प्रकारे बाकीच्या आता हे बघा, ही फिकीवाली मी चिक्कीसाठी केली होती, ज्याच्या आतमध्ये मी फक्त खोबरं आणि खसखस टाकलेलं आहे, मिरची टाकलेली नाही. आता ही चिक्कीसाठी मी वेगळी तळून घेते, म्हणजे चिक्कीसुद्धा आवडीने खाईल. तर छान आता सॉरी अळूवड्या ज्या आहेत छान प्रकारे आता तळून झालेल्या आहेत. आता ह्या अळूवड्या ज्या आहेत आमच्याकडे कसं होतं की आमच्या इकडे करायचे सगळ्या अळूवड्या आधी छान असं शॅलो फ्राय करून घ्यायची आणि मग परत कढईमध्ये सगळं टाकून त्याच्यावर परत मीठ मसाला खसखस तीळ खोबरं हे टाकत, म्हणजे जो काही मसाला उरलेला असेल लेअरिंगचा तो सगळं टाकून अळूवड्या परतून घ्यायची. तर मी म्हटलं की थोड्याशा करूया, कारण सगळ्याच तिखट खाणार नाहीत मुलं, तर थोड्याशा जे आता जे तुकडे उरलेले आहेत किंवा साईड साईडचे छोट्या अळूवड्या असतात त्या मी थोड्याशा परतून घेतल्या तेलामध्ये. आणि जो मसाला उरला होता सुखं खोबरं खसखस आणि त्याच्यामध्ये थोडेसे तीळ पण ॲड केले आणि मिरची पावडर हे सगळं टाकून जे आहे मी हे अळूवड्या ज्या आहेत परतून घेतल्या. मग ते अळूवड्याची छान अशी भाजी तयार झाली, म्हणजे एक छान असा वेगळा, म्हणजे नुसतं तुम्ही म्हणजे अळूवड्याची अशी भाजीही करू शकता आणि नुसतं अळूवड्या तळूनही खाऊ शकता, अशा दोन प्रकारे तुम्ही खाऊ शकता. तर आमच्याकडे ॲक्च्युली अशाच अळूवड्या तळून आणि अशा परतून जे आहे म्हणजे मिरची वगैरे टाकून छान परतून जे आहेत मस्त जे आहे अळूवडीची भाजी तयार व्हायची. आणि आम्ही मस्त मस्त गरम गरम चपाती किंवा भाकरी असेल, भाकरीबरोबरही खूप छान लागतात चपातीवर खाण्यापेक्षा, मी तर मला तर भाकरीच आवडते ॲक्च्युली. तर अशा प्रकारे अळूवडीची भाजी जी आहे तयार झालेली आहे. आता अळूची पानं मी जसं मी म्हटलं देठ काढून घेतले तर देठसुद्धा वाया जाऊ द्यायचे नाहीत. देठाचे काय आहेत वरची सालं काढून घ्यायची आहेत. तर देठ पाहू शकता एकदम होळी कोळीत, कारण पानंच खूप छोटी होती त्याच्यामुळे देठसुद्धा खूप छोटे छोटेच आहेत, ह्याच्यानं थोडेसे कोवळे आहेत. तर सगळ्या देठांची जी आहेत मी सालं काढून घेतलेली आहेत आणि नंतर देठ जे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि ह्या देठांचीसुद्धा मी भाजी करणार आहेत, शक्यतो देठ वाया जाऊ द्यायचे नाहीत. आणि देठ लगेच म्हणजे जसं अळूवड्या करतो तसं लगेच देठसुद्धा लगेच भाजी करून टाकायचे, कारण ते नंतर ठेवले की ते मऊ पडतात आणि खराब होतात देठ. तर धुवून घेतल्यानंतर त्याला छान असं बारीक मी चिरून घेतलेलं आहे देठांना, अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. आणि एका साईडला मी थोडीशी मूग डाळ जी आहे भिजत टाकलेली आहे. आणि आता डायरेक्ट आपण कढईमध्ये आता फोडणी देणार आहोत. तर कढईमध्ये जे आहे तर मी आलं लसूण मिरची आणि थोडंसं जिरं जे आपण अळूवडीच्या पिठामध्ये टाकलं होतं त्यातलंच थोडंसं मी हे आलं लसूण काढून टाक ठेवलं होतं. तर तेच तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडीशी लाल मिरची टाकायची आहे, किती तिखट पाहिजे त्यानुसार लाल मिरची टाकायची आहे, थोडासा कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे, नंतर मुगाची डाळ मी म्हटलं होतं भिजत टाकलेली होती ती मी मुगाची डाळ जे परतून घ्यायची आहे. आणि आता चिरलेल्याची ही देठं आहेत ती टाकून घ्यायची आहेत, मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे, डाळ आणि देठ दोन्ही शिजले पाहिजेत. तर त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता झाकण लावून जे आहे मी हे अळूच्या देठाची भाजी जी आहे शिजवून घेणार आहे. ही सुद्धा खूप छान टेस्टी लागते,
ही ॲक्च्युली मी सासरी पाहिली होती कशी बनवतात ते, मला माहिती नव्हते अशी देठाची भाजी बनवतात म्हणून, तर माझ्या सासरी जे आहे मी पाहिलं होते कसं बनवतात ते, तर मी ते लक्षात ठेवलं होतं, तर त्याच्या म्हणलं देठाची भाजीसुद्धा बनवली आणि ॲक्च्युली खायला खूप टेस्टी लागते, खूप छान लागते। तर अशा प्रकारे ही भाजी तयार आहे। आता मी जे आहे थोडासा रस्सा म्हणजे कालवणसुद्धा बनवून घेणार आहे। तर एका पातेल्यात मी तेल गरम करून हळद मिरची पावडर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि कांदा कांदा नाही टाकलं, भाजलेलं खोबरं आलं लसूण ह्याची जी पेस्ट आहे मिक्सरमध्ये बारीक करून ते टाकून मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। नंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी, आणि थोडंसी खसखस आणि सुका खोबरं हे टाकू शकता। तर हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। ॲक्च्युली हे जरा जास्त तेलामध्ये परतून घ्यायचं होतं पण मी तेल कमीच टाकलेलं आहे, कारण ऑलरेडी अळूवडी आपण तळून घेतलेली आहे, तर म्हटलं जास्त तेल नको पोटात जायला, नाहीतर ह्याला खूप छान अशी तर्री येते, खूप छान असा कलर येतो। पण ठीक आहे, मी थोडंसं तेल कमीच यूज केलेलं आहे। त्याच्यानंतर पाणी टाकून मी जे आहे छान मसाला हा परतून घेतलेला आहे। आता हा रस्सा मी कशाचा करते, आता जे आपण अळूवडीमध्ये जे आहे बेसन आपण कालवलं होतं, बेसनचं जे सारण टाकलं होतं, तर ते जे थोडंसं भांड्यामध्ये उरतं ना, तर त्याच्यामध्येच पाणी टाकून ते पातळ पाणी जे आहे ह्याच्यात टाकायचं आहे आणि त्याचा जो आहे रस्सा बनवायचा आहे। तर अशा प्रकारे घट्ट आणि छान चवीचा असा रस्सा बनतो। हा थोडासा जास्तच घट्ट झाला ॲक्च्युली, कारण मी खूप कमी प्रमाणात बनवायला घेतला होता। तर पाणी अजून टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि अशा प्रकारे हा छान जो आहे रस्सा उकळवून घ्यायचा। चला तर मस्तपैकी आता गरमागरम जेवण तयार आहे। जसं म्हटलं काही प्लॅनिंग नव्हता, पण अळूची पानं आणून ठेवली होती, तर म्हटलं आज अळूवड्याच करूया। आणि कसं काय काय केलं आहे ते सांगते तुम्हाला। मस्त गरमागरम चपाती आहे, मस्त मऊ भात आहे, हा ॲक्च्युली रस्सा आहे अळूवडीसाठी केलेला। ह्याच्यात अळूवडी टाकूनही खाऊ शकता किंवा नुसतं असं रस्साही खाऊ शकतो, तर जसं आवडेल तसं। ॲक्च्युली ह्याला खूप छान अशी तर्री आणि कलर येतो, पण मी तेल कमी टाकले त्याच्यामुळे तर्री आणि कलर दिसत नाही ह्याला, नाही तर खूप छान असा लाल भडक मस्त तर्रीवाला रस्सा असतो हा। नंतर ही अळूच्या देठाची भाजी आहे। अळूची देठ शक्यतो वाया जाऊ द्यायची नाही, त्याचीसुद्धा भाजी करून खायची आणि लगेच करून खायची, कारण तर देठ तशीच ठेवून दिली की ती सगळी मऊ पडतात आणि मग व्यवस्थित त्याची भाजी होत नाही। आणि अळूच्या वड्या मी आधी तळून घेतलेल्या आहेत, ह्या तिखट आणि कमी तिखट अशा दोन पद्धतीच्या केलेल्या आहेत। चिकीसाठी कमी तिखट केलेल्या आहेत आणि ह्या तळलेल्या आहेत, ज्यांना तळलेल्या कुरकुरीत आवडत असतील तर तळलेल्या घेऊ शकता। आम्ही मला दोन्ही प्रकारच्या आवडतात, किंवा ज्यांना कमी थोड्याशा मऊ लागतात शॅलो फ्राय करून तशाही मला आवडतात। आणि मग नुसत्या मग अशा वड्या ह्या तर तोंडी लावायला आहेतच, आणि ही वड्यांची भाजी म्हणजे वड्या कापताना जर चुरा वगैरे राहतो किंवा शेवटीच्या ज्या कडेच्या ज्या छोट्या वड्या असतात त्यांच्यामध्ये सगळा मसाला टाकून म्हणजे खोबरं मिरची खसखस तीळ वगैरे टाकून जे आहे अशा प्रकारे ही वड्याची भाजी होते। ॲक्च्युली थोडेसे कुरकुरीत झालेत जास्त, नाहीतर मऊ वड्यांची छान अशी परतून छान भाजी होते। तर अशा प्रकारे ही आजची माझी अळूवडी स्पेशल थाळी तयार आहे। तर आजचा रविवार जो आहे व्हेजच आम्ही खाणार आहोत, नॉनव्हेज खाणार नाही। तर मस्तपैकी आता स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही आता जेवायला बसतोय। तर मुलंही आता घरी आलेली आहेत, आता हे बघा म्हणजे चालू झालेली गाणे आले, थंड थंड पाहायचं असतं, गर्मी चालू आहे ना। तू नॉर्मल का केलंस? मग थोडा फ्रीज मध्ये ठेव आणि जेवण झाल्यावर पी, थंड गार सत लगेच नको पिऊस, आधी जेवण महत्वाचं आहे त्याच्यानंतरच हे प्यायचंय। तर आता आम्ही जेवून घेतोय आणि हा व्लॉग इथेच संपवते मी। नेक्स्ट व्लॉग नक्की टाकायचा प्रयत्न करेन। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह। तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।